ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सरकारने मायक्रो फायनान्सची कर्जे माफ करावीत, प्राध्यापक दत्ता हेगडे. मायक्रो फायनान्सची कर्जे वसूल करताना अरेरावी केली जात आहे, महिलांना अपमानास्पद बोलले जात आहे. फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी व्यवस्थित बोलत नसतील तर त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा देत सरकारने मायक्रो फायनान्सची कर्जे माफ करावीत अशी मागणी प्राध्यापक दत्ता हेगडे यांनी केली आहे. मायक्रो फायनान्सचे कर्ज असलेल्या महिलांचा मोर्चा बसपाच्या वतीने प्राध्यापक दत्ता हेगडे यांनी विटा पोलीस स्टेशनवर काढला होता, त्यावेळी ते बोलत होते. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभार सुरू आहे. लॉकडाऊनमुळे लोकांची कामे ठप्प आहे, परिणामी आर्थिक परिस्थिती वाईट आहे, त्यामुळे सदरची कर्जे माफ करावीत व सामान्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी बसपाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. आज मी प्राध्यापक दत्ता हेगडे समस्त महिला वर्गांच्या वतीनं आपल्या प्रेसमोर आज या महिला आंदोलनाच्या बद्दलचं मत व्यक्त करतो. मार्चपूर्वी बऱ्याचशा महिलांनी वेगवेगळ्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या वतीनं काही कर्ज घेतलेली होती, 10-20-50 हजारांची कर्ज ही मायक्रो कर्ज त्यांनी वाटप केली आणि हप्ते बांधून दिले. मार्चपर्यंत सगळी कर्ज नियमितपणे फेडण्याचं काम या महिलांच्याकडून चालू होतं, परंतु मार्चमध्ये 22 मार्चला लॉकडाऊन पडला आणि कोरोनामुळे सगळ्या देशभर सगळं मार्केट विस्कळीत झालं आणि अशा पार्श्वभूमीवरती या महिलांना आता कर्ज भरणं अशक्य झालेलं आहे. आणि कर्ज वसुली करण्याची पद्धत आहे ती अतिशय जाचक आहे. ती जाचक अशी अर्थानं आहे की ते प्रतिनिधी घरामध्ये येऊन बसतात, पैसे दिल्याशिवाय उठणार नाही म्हणतात, बायकांना वेडे वाकडं बोलतात, आजारी पडल्याचं ढोंग करतात असं बोलतात, तुझा नवरा कुठं आहे, तुझे बाकीचे कुठं आहेत, आणि त्यांना बोलव, अशा पद्धतीची आरेवी ते करतात. आणि हे कोणत्याही संविधानामध्ये कोणत्याही कायद्यामध्ये बसत नाही, ना प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बसतं, ना सहकारामध्ये बसतं, ना आरबीआयच्या कोणत्या मार्गदर्शक तत्वामध्ये बसतं. आणि ही वसुली जर त्यांनी नाही थांबवली तरी महिला त्यांना त्यांच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मी जे शिकवलं त्या पद्धतीने उत्तर देतील असा विश्वास महिलांच्या वतीने मी आपणास करतो. जर आम्हाला मुदतवाढ मिळाली आणि लवकर कोरोना संपला तर आम्ही कर्ज भरायला तयार आहोत असं महिलांचं मत आहे. पण जर यदा कदाचित लॉकडाऊन वाढला तर ती कर्ज सरकारनं माफ केली पाहिजेत अशी आमची आग्रह मागणी या ठिकाणी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सोनाली सुभाष आदाटे. माझं हिंदुस्थान मायक्रो फायनान्समध्ये माझं कर्ज आहे. आत्ता 29 तारखेला त्याचा हप्ता होता. पैसे नसताना तो 8 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत घरात थांबलेला. मी रात्री 12-12:30 वाजेपर्यंत मी हलणार नाही, मी ह्या गावात असं केलं आहे, त्या गावात तसं केलं आहे असं करून त्यानं 11:30 वाजेपर्यंत आम्हाला दमदाटी दिली आणि तो पाहिजे तसा शब्द वापरत होता त्या दिवशी. शेवट तो बसून तो हप्ता घेऊनच गेला. मी 12:12 वाजेपर्यंत बसतो. मी दुसऱ्या गावातून मी पोलीस स्टेशनला भेटणार नाही, मी गावातल्या पोलीस पाटीलला भेटणार नाही. तुमच्या गावात काय काय चाललंय, कुणाला सांगायचं आहे ते सांगा, असं भरपूर काय काही तो बोलत होता. पैसे नसताना ते एका बाई म्हणजे बीपी तिचा वाढला, तिला आम्ही साखर पाणी दिलं. मी स्वतः माझ्या गळ्यातलं हे बघा, माझ्या गळ्यातलं मी घाण ठेवून त्याचं पैसे भरलेत. मी कुर्ली गावून बोलते, माझं नाव रेणुका कांबळे आणि मी आतापर्यंत मायक्रो फायनान्सचे कर्ज जे घेतलेत आतापर्यंत भरलेत, पण आता मला कोरोनामुळं कर्ज भरायचं होत नाही. कारण माझ्या मुलीला शुगर आहे, 5 वर्ष झाली आणि मी सगळं मायक्रो फायनान्सचं कर्ज काढून सगळं पैसे मी मुलीला दवाखान्यात घातलेले आहेत, त्यामुळे इथून पुढं मला मी हप्ता भरू शकणार नाही. आम्हाला कर्जमाफी पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. नमस्कार, माझं नाव प्रतिभा अर्जुन गायकवाड. मी मायक्रो फायनान्सचं कर्ज घेतलेलं आहे. 5 वर्षापासून मी मायक्रो फायनान्सचं कर्ज घेते आणि 2-3 फायनान्सचे मी कर्ज फेडलेले सुद्धा आहेत. पूर्ण नीलसुद्धा झालेलं आहे, पण 1-2 फायनान्स आहेत त्याचे कर्ज आहेत. तर आता अशी परिस्थिती आहे कोरोनामुळे आम्हाला शेतात काम नाही. आम्ही रोजगार करतो, शेतात काम नाही आणि काहीच काम नाही. आमच्या म्हणजे गड्या माणसांना सुद्धा काम नाही घरामध्ये. तरी आम्ही 7-8 महिने झाले असं बसून आहे, तरी मायक्रो फायनान्सवाले आमच्या घरामध्ये येतात आणि हप्ते भरायसाठी खूप विनंती करतात. म्हणजे असं
तर आमच्याकडे दमदाटी देतात किंवा बसतात घरामध्ये, पैसे दिल्याशिवाय जाणारच नाही असं बोलतात. तर आमच्याकडे आता कसलेच पैसे नाही आमच्या मुलाबाळांना सांभाळायची परिस्थिती, आता आमच्यावर इतकी परिस्थिती बिकट आलेली आहे. तरी आमची एवढीच विनंती आहे की जर लॉकडाऊन जर असाच जर वाढत राहिला तर आमची कर्जमाफी व्हावी, किंवा कोरोना जरी लवकर संपला, लवकर गेला डिसेंबरपर्यंत, तरीसुद्धा आम्ही भरायला तयार आहे, पण आम्हाला मुदतवाढसुद्धा पाहिजे. माझं नाव शिंदू आयवळे, माझ्या अंगावर कर्ज आहे ग्रामीण कुट्ट्याचं. ते दिवशी सर येऊन शरणार असे म्हणले की घरातली वस्तू मी तुमची काय पण नेणार, तुम्ही हप्ता भरलं तर ठीक, नाही भरलं तर आमच्या कारवाई आमची आम्ही करूच आहे. आणि मी एकटी आहे, माझ्या घरात आई आजार आहे, आता म्हणजे तिला पाण्याचा गोडसुद्धा गळत नाही, त्या अवस्थितीत मी असून शरणालासुद्धा मी कर्ज भरलेलं आहे. तर ही कर्ज माझं माफ व्हावं हीच माझी विनंती आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.